सुस्वागतम। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज अपन प्रकरण नंबर 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। बाजाराचे प्रकार याचा स्वाध्याय अभ्यासताना यापूर्वीच्या भागामध्ये आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय तसेच पुरवठा विश्लेषण या प्रकरणांचे स्वाध्याय बघितलेले आहेत। आज आपण बाजाराचे प्रकार या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत। हा जर माझा प्रयत्न आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। स्वाध्यायामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा। पहिला उपप्रश्न आहे, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो, त्यामध्ये ऑप्शन अ ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते, ऑप्शन ब ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात, ऑप्शन क वस्तूची विक्री करणारी दुकाने आणि ड वरील सर्व। अर्थशास्त्रीय दृष्ट्या जी कुर्नो यांची व्याख्या आहे त्यामध्ये वरील तिन्ही वैशिष्ट्ये आहेत अ ब क, म्हणून पर्याय क्रमांक ड येईल, फक्त ड म्हणजे वरील सर्व। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा तुम्ही निवडायचा आहे आणि तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 2 बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते, पर्याय अ स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, ऑप्शन ब तुम्हाला दिलेला आहे अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, पर्याय क दिलेला आहे अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, आणि पर्याय ड दिलेला आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार। बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालीलप्रमाणे केले जाते असा आपला प्रश्न आहे आणि मला वाटतं याचं उत्तर पहिलं अ जे ऑप्शन दिलेलं आहे ते बरोबर आहे, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार असे स्थळानुसार बाजाराचे पडणारे आपण 3 प्रकार पाहिले। तर पर्याय क्रमांक अ म्हणजे फक्त अ, म्हणजे पर्याय 3 फक्त अ हे उत्तर तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे। त्यानंतर उपप्रश्न क्रमांक 3 एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे, ऑप्शन अ मक्तेदारी, ऑप्शन ब मक्तेदारी युक्त स्पर्धा, ऑप्शन क पूर्ण स्पर्धा आणि ऑप्शन ड अल्प अधिकार। आपण चारही बाजाराचे प्रकार पाहिलेले आहेत, यामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये एकजिन्सी वस्तू असतात, म्हणजेच एकजिन्सी वस्तू म्हणजे एकसारख्या वस्तू। तुमचं उत्तर येईल क, म्हणजेच पर्याय तुम्हाला लिहिलेला आहे चौथा फक्त क, पर्याय चौथा फक्त क। त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया, उपप्रश्न 4 पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते, किंमत करता अ ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, ब ऑप्शनमध्ये किंमत स्वीकारणारा, क किंमत भेद करणारा, ड यापैकी नाही। आता किंमत करता हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे, किंमत स्वीकारणारा हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। आपल्याला विचारलेला प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका कशी असते, किंमत स्वीकारणारा असतो, मक्तेदारीत किंमत करता असतो आणि किंमत भेद करणारा सुद्धा काय असतो, मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे तुमचं उत्तर येईल किंमत स्वीकारणारा ऑप्शन ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 फक्त ब। उत्तर काय येईल, पर्याय
क्रमांक दुसरा फक्त ब. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन, पारिभाषिक शब्द सुचवा. यामध्ये पहिलं विधान तुम्हाला दिलेलं आहे काही विक्रेते असलेला बाजार. बाजाराचे स्पर्धेनुसार पडणारे आपण चार प्रकार पाहिले, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि अल्पाधिकार. ज्या बाजारात काही विक्रेते असतात त्याला आपण अल्पाधिकार म्हटलेला आहे. म्हणून तुमचं उत्तर इथे येईल, शब्द जो लिहायचा आहे तुम्हाला तो अल्पाधिकार. उत्तर तुमचं अल्पाधिकार असेल. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक दोन, मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू. मागणी वक्र आणि पुरवठा वक्र पूर्ण स्पर्धेमधील किंमत निश्चिती यामध्ये एकमेकांना छेदतात, त्या बिंदूला आपण सुरुवातीलाच पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती या भागामध्ये पाहिलेलं आहे, त्याला आपण समतोल बिंदू असं म्हणतो. म्हणजे तुमचं उत्तर येईल समतोल बिंदू. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक तीन, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. आता वस्तूची विक्री वाढवण्यासाठी उत्पादकाला काय करावा लागतो, विक्री खर्च करावा लागतो. तुमचं उत्तर येईल विक्री खर्च. विक्री वाढविण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला विक्री खर्च असे म्हणतात. उपप्रश्न तीनचं उत्तर विक्री खर्च. त्यानंतर प्रश्न क्रमांक चार, एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. आता या प्रश्नाचं उत्तर उद्योग असं येईल की एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांना आपण उद्योग असं म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर उद्योग असे येईल. चौथ्या प्रश्नाचं उत्तर उद्योग. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. आपण पाहिलं मक्तेदारीमध्ये एकच वस्तूची किंमत किंवा सेवाची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारणे म्हणजेच मूल्यभेद होय. मूल्यभेद असा शब्द तिथे येणार. उपप्रश्न पाचचं उत्तर मूल्यभेद हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये मूल्यभेद असं लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन, सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये उपप्रश्न एक आहे पूर्ण स्पर्धा, त्यामध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेचे बाजाराचे वैशिष्ट्य मुक्त प्रवेश आणि निर्गमन. इथे बॉक्स तुम्हाला एक दिलेला आहे म्हणजे क्वेश्चन मार्क आहे आणि तिथे समोर लिहिलेलं आहे प्रवेशावर निर्बंध. तर त्या बॉक्समध्ये तुमचं उत्तर येईल प्रवेशावर निर्बंध असलेली बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी. म्हणजे तिथे तुमचं बॉक्समध्ये मक्तेदारी, त्या बॉक्समध्ये तुम्ही मक्तेदारी असं लिहायचं आहे. तुमचं उत्तर आहे मक्तेदारी. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक दोन, किंमत स्वीकारणारा. त्याच्यासमोर तुम्हाला बॉक्स दिलेला आहे, क्वेश्चन मार्क आहे. किंमत करता मक्तेदार, किंमत करता मक्तेदार. आता या ठिकाणी किंमत करता मक्तेदारी, किंमत स्वीकारणारा म्हणजे काय, कोणत्या प्रकार असेल बाजाराचा, पूर्ण स्पर्धा. किंमत स्वीकारणारे असतात विक्रेते असं आपण पाहिलं. म्हणून त्याचं उत्तर पूर्ण स्पर्धा असं येईल. बॉक्समध्ये तुम्ही लिहायचं आहे तुमचं उत्तर पूर्ण स्पर्धा. उपप्रश्न क्रमांक तीन, एकच किंमत पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत. तुम्हाला प्रश्न आहे तिथे बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये तुमचं उत्तर भरायचं आहे. भिन्न किंमत कुठे असते, मक्तेदारी. तिथे उत्तर तुमचं काय येईल मक्तेदारी असं तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक चार, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द तुम्हाला काय करायचा आहे, ओळखायचा आहे. आता एक पर्याय दिलेला, प्रश्न दिलेला आहे, त्याला चार पर्याय आहेत बघा. एक विक्री खर्च,
त्यामध्ये मोफत भेटवस्तू, त्यानंतर फलक जाहिराती, त्यानंतर खिडकी प्रदर्शन आणि पेटेंट। आता इथे मोफत भेटवस्तू हा विक्री खर्चाचा प्रकार आहे, फलक जाहिराती हा सुद्धा विक्री खर्चाचा प्रकार आहे, खिडकी प्रदर्शन हा सुद्धा विक्री खर्चाचा प्रकार आहे, परंतु यामध्ये वेगळा शब्द गटात न बसणारा पेटंट हा आहे, त्यामुळे तुमचं उत्तर पेटंट येईल। म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर पेटंट लिहायचं आहे, हा गटात शब्द बसत नाही। त्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे बाजार प्रकार, यामध्ये पूर्ण स्पर्धा तुम्हाला दिलेली आहे, मक्तेदारी, त्यानंतर अल्पाधिकार आणि अत्यल्पकालीन बाजार। आता पूर्ण स्पर्धा हा स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार आहे, मक्तेदारी हा स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार आहे, अल्पाधिकार हा स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार आहे, आणि गटात न बसणारा शब्द आहे अत्यल्पकालीन बाजार, हा काळानुसार बाजाराचा प्रकार आहे, त्यामुळे तुमचं उत्तर येईल अत्यल्पकालीन बाजार। त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मक्तेदारीचे प्रकार, परंतु इथे प्रकार नाहीयेत, त्यामुळे तिथे तुम्ही काय करायचं वैशिष्ट्य असं करून घ्यायचं पुस्तकामध्ये, हे करेक्शन तुम्ही करा, मक्तेदारीची वैशिष्ट्ये। आता समोर वैशिष्ट्येच सगळे दिलेले आहेत आणि प्रकार असं म्हटलेलं आहे चुकून, प्रिंटिंग मिस्टेक इथे आहे, ते करेक्शन तुम्ही करून घ्या। मक्तेदारीची वैशिष्ट्ये, प्रकारच्या ऐवजी तुम्ही वैशिष्ट्य हा शब्द लिहायचा। त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव, पर्यायी वस्तूंचा अभाव, असे तुम्हाला काय दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत, आणि तुमचं उत्तर अनेक विक्रेते का, तर किंमत करता हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे, प्रवेश निर्गमन, प्रवेशास बंदी हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे, पर्यायी वस्तूंचा अभाव हे सुद्धा, परंतु मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, अनेक विक्रेते इथे दिलेले आहे, हा गटात न बसणारा शब्द आहे, त्यामुळे अनेक विक्रेते हे तुमचं काय येईल उत्तर येईल। आणि प्रश्न शेवटचा आपण बघूया वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये, कायदेशीर मक्तेदारी, यामध्ये पहिला पर्याय तुम्हाला दिलेला आहे पेटंट, दुसरा पर्याय ओपेक, तिसरा पर्याय कॉपीराइट आणि चौथा पर्याय बोधचिन्ह। त्यामुळे या प्रश्नाचं तुमचं उत्तर येईल ओपेक, इतर हे कायदेशीर मक्तेदारीमध्ये मोडतात, म्हणजे पेटंट्स, कॉपीराइट किंवा बोधचिन्ह, ओपेक हा प्रकार आहे तो यामध्ये गटात बसत नाही, तर त्याचं उत्तर तुमचं प्रश्नाचं या कायदेशीर मक्तेदारीमध्ये गटात न बसणारा शब्द ओपेक। तर अशा प्रकारे आज आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास केला, अशा प्रकारे आज आपण प्रकरण नंबर 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिला। आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।